आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शासनाच्या सर्व योजना राबवणार, निपाणी आदर्श मतदारसंघ बनवणार आमदार जोल्ले. गायकवाडी कोंडणीत अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ. शासनाच्या सर्व योजना निपाणी मतदारसंघात राबून निपाणी मतदारसंघ राज्यात एक आदर्श मतदारसंघ बनवणार असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. निपाणी मतदारसंघातील गायकवाडी तसेच कोंडणी येथील नरसोबा माळ, नाजूक नगर या तिन्ही ठिकाणी आधुनिक अशा सुसज्ज अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सौ जोल्ले म्हणाल्या, मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी व जनसामान्यांचे यांचे हित जोपासणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते प्रामाणिकपणे पार पाडत आहे. शासनाच्या सर्व योजना राबून निपाणी मतदारसंघ राज्यात एक आदर्श मतदारसंघ बनवणार असल्याचं प्रतिपादन यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, तालुका पंचायत सदस्य सदाशिव बुद्धिहाळे, ज्ञानदेव खवरे, राजू कानडे, प्रल्हाद दाभोळे, विठ्ठल कोले, सतीश माने, बिरा डोने, रवी खोत, संजय खवरे, संदीप खवरे, अशोक महाजन, सतीश कोले, प्रकाश पठाडे, वनिता कोले, नंदिनी किल्लेदार, आनंदी खवरे, हिराबाई घरमोडे, स्वाती खवरे तसेच कोडणी, गायकवाडी ग्रामस्थ, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोडणीहून शिवाजी भोरे. हे इमारत बघितल्यानंतर तुम्हाला समाधान वाटलं की नाही? कारण मला माहित आहे तुमच्या सगळ्यांच्या मांडीवर लहान 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 बाळ, त्या सगळ्या बाळांना तुम्ही अंगणवाडीला पोहोचवता आणि जेव्हा अंगणवाडीत पोहोचवता त्यावेळेला इतकं सुंदर इमारत बघितला तर प्रत्येक आईला चांगलं वाटते. परंतु बाळांना पोचवायला येऊन तुम्ही येऊन बसू नका, कारण चांगलं आहे जरा बसूया फॅनच्या खाली तर शाळा तिथंच राहते. माझं एक कर्तव्य आहे, तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद केला, आमदार म्हणून मला निवडून आणला, त्यावेळेला दुसऱ्यांदा निवडून आणला, म्हणून गेल्या 5 वर्षात आणि आताच्या पुढच्या 5 वर्षात माझ्या मतदारसंघातले प्रत्येक तुमच्या सुखादुःखामध्ये सहभाग होणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये 3 वर्षाच्या बाळाला धरून जे कुठलंही काम असेल तर त्याच्याकडं लक्ष देऊन आपण ते कामं करून घेणं हे माझं असू देत, जिल्हा पंचायत सदस्य असू देत, तालुका पंचायत सदस्य असू देत, माझे कार्यकर्ते असू देत किंवा आपले अधिकारी असू देत, सगळ्यांचं जबाबदारी आहे की ह्या भागामध्ये सगळे सुखासमाधानानं राहायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने जसं CDPO ने सांगितलं, माझ्या मतदारसंघामध्ये 27 अंगणवाडी अशा नवीन आम्ही उभा केलेल्या आहेत. आपण अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेऊन त्याच्या पोट आपल्या जे काही सरकारकडे मागणी मागून 27 अंगणवाडी आज अशाच पद्धतीनं सुंदर असा अंगणवाडी आम्ही उद्घाटन करून तुमच्या मुलांच्यासाठी, तुमची मुलं ती मी आमदार आहे म्हटल्यावर आमची पण मुलंच आहे, तुमच्या मुलांना काहीतरी लागलं तर ते मला देखील दुःख व्हायलाच पाहिजे, कारण मी ह्या भागाचे जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे. म्हणून तुमच्या बाळांचं, शेतकऱ्यांचं, युवकांचं, सगळ्यांचं जबाबदारी तुमच्या सुखादुःखामध्ये आम्ही सगळेजण असणं हे माझं गरजेचं आहे. म्हणून ज्या काही बाळांना पाठवतात तिथं किती छान बसायला तुम्हाला त्या बाळांना व्यवस्था आहे, आतमध्ये स्वयंपाक करायला त्या शिक्षकांना चांगलं व्यवस्था आहे, धान्य ठेवायला व्यवस्था आहे, भांडी धुवायला व्यवस्था आहे आणि तुमची मुलं कुठेही बाहेर जाता कामाने त्यांना इथं सकाळचं व्यवस्था सुद्धा आहे, कारण 3 वर्षाच्या बाळांना तुम्ही इथं पाठवा.